मित्रमंडळ नमस्कार. आज दिनांक 4/4/2024 आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरचे स्वागत. बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट येतात की त्यांना बुटकी लोटण जातीची माहिती घ्यायची आहे. याचं लागवड अंतर उत्पादन ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंना आपल्या ऐकायची आहे. कारण आपले जे यूट्यूब चॅनलवरती 4 लाख कस्टमरचा जो बेस आहे त्यामध्ये बऱ्याच आपल्या शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट येत असतात. त्यांना नवनवीन झाडाविषयी माहिती पाहिजे असते आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो. आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या शेतकरी बंधूंचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोटण जात जी गुजरातमधली जुनागडमधली जात आहे ही गुजरातमधली जी जात असल्यामुळे लोटण जातीचं पाण्याचं प्रमाण जे आहे ते 600 मिलीपर्यंत आहे आणि आपल्याला नारळ पाण्यासाठी उपयुक्त ठरणारी ही बुटकी जात आहे. असताना बुटकी जात असल्यामुळे याला बुटकी लोटण म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 किलोच्या बॅगमधल्या रोपाची माहिती घेणार आहोत. परत एकदा माझ्या शेतकरी बंधूंचे सहर्ष स्वागत. आज जे आपण विषयाला सुरुवात करणार आहोत यामध्ये आपल्याकडे आता जी रोपं उपलब्ध आहेत ती 60 किलोच्या बॅगमध्ये आहेत. लहानमध्ये रोपं उपलब्ध नाहीत. मोठ्या प्रमाणात नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे ही रोपांची रीबॅगिंग करून आता हे 2.5 वर्षाचं रोप आहे आणि लावल्यापासून अगदी 1.5 ते 2 वर्षात त्याचं आपल्याला उत्पादन चालू होतं. तर ह्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधू जर आपण ही लोटण नारळ जर बघितलं तर ही संकरित जात आहे. आता बऱ्याच नर्सरीवाल्यांना ही माहीत नाही की ही जात कुठली आहे. कारण आंध्र प्रदेशमध्ये जर जाती बघितलं तर इतर जाती बनवल्या जातात पण ही लोटण जात आहे ही असतानाच मूळची गुजरातमधली जात आहे जुनागडमधली. आणि बरेच लोक आंध्र प्रदेशातून रोपं आणून शेतकरी बंधूंना नर्सरीवाले असतील एजंट असतील बुटकी लोटण सांगून ती रोपं इतर जातीची देऊन 700 रुपयाला रोप विकतात. बऱ्याच माझ्या चॅनलवरती कमिटमेंट आलेले आहेत. तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की ही जात प्युअर जी बुटकी लोटण गुजरातमधली जुनागडमधली जात आहे आणि ही जी आपल्याकडे मदर प्लांट आहेत या व्हिडिओमध्ये पण आपण मदर प्लांट बघणार आहोत. मदर प्लांटचे मी फोटो ॲड करत जाईन जेणेकरून व्हिडिओ मोठा जरी झाला तरी शेतकरी बंधूंनी सर्व व्हिडिओ पाहायचा आहे. नर्सरी शासनमान्य आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. अनुदानला बिल मिळतं. तर आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही जात आंध्र प्रदेशमध्ये आपल्याकडून मागवलेली आहे. आता माझी नेल्लूरमध्ये लागवड आहे या जातीची आणि इतर नर्सरीवाले आंध्र प्रदेशमधून जाती आणून बऱ्याच जातींची नावं सांगून शेतकरी बंधूंना एजंट लोक असतील नर्सरीवाले असतील ही रोपं विकत असतात. आता ह्याचं जर आपण नारळाची लागवडची माहिती घेतली तर ह्याच्यामध्ये आपल्याला 20x20 फुटावरती लागवड करायची आहे आणि एका एकरामध्ये 120 रोपाची लागवड करायची आहे. आता नारळ जर म्हटलं तर याला कल्पवृक्ष म्हणतात. कारण याचं आयुष्यमान हे 50 वर्षापर्यंत आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंना बरीच लोक चुकीची माहिती देत असतात की संकरित जात असते त्याचं आयुष्यमान कमी असते. तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की नारळाचं जे आयुष्यमान आहे हे 50 वर्षापर्यंत आहे. आता स्वतः आपल्या इथं मदर प्लांट असल्यामुळे आपली नर्सरी 42 वर्षाची जुने आहे. तर आपल्याकडे मदर प्लांट जे आहेत ते आजच्या घडला 42 वर्षापर्यंतचे जुने आहेत. म्हणजे आयुष्यमान जे आहे ते 50 वर्षापर्यंत आराममध्ये नारळाचं असतं. ह्याचं आपल्याला एक उदाहरण आपल्या नर्सरीवरती जे मदर प्लांट आहेत ह्याच्यापासून आपल्याला मिळू शकतं. आता ही जात जी आहे ही संकरित आहे. पॉलिनेशन जात असल्यामुळे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जे उत्पादनाचा बेस बघणार आहोत तर ही जी लागवड 20x20 वरती करून 120 रोपं आणि आयुष्यमान 50 वर्ष ह्याच्यामध्ये आपण लहान पिकं जर म्हटलं तर सोयाबीन मूग मटकी त्याचबरोबर वेलवर्गीय पिकाशी घेऊ शकतो. तर शेतकरी बंधूंना ह्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण जर बुटकी जात सुपारीमध्ये जे आहे मोहितनगर विठ्ठल मंगला ह्या जर सुपारी खाण्यासाठी वापरली जाते ह्या जर सुपारीची लागवड केली तर आपल्याला सुपारी पण 120 लावता येईल आणि शेतकरी बंधूंना उत्पादनाचं साधन घेता येईल. आता नारळाचं जे वार्षिक उत्पादन आहे ते एका झाडापासून आपल्याला
350 ते 450 ही एका झाडापासून मिळणारं उत्पादन आहे. त्याचबरोबर सुपारी जर म्हणलं तर एका झाडापासून आपल्याला सरासरी 3 ते 3.5 किलो सुपारी, आणि सुपारी जमिनीपासून लागायला चालू होते, आणि एका झाडापासून आपल्याला जी 3 ते 3.5 किलो सुपारी, सुपारी जर म्हणलं तर सुपारीचं पण आयुष्य 50 वर्ष आहे आणि अगदी 3 वर्षापासून चालू होते. म्हणजे मधल्या 10 पुटामध्ये एक एक रोप जर आपण लावलं तरी आपल्याला 120 रोपं लावता येतील, आणि ह्याच्यापासून शेतकरी बंधूंना उत्पादन चांगलं घेता येईल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला विशेष भारी असतो, तर ही जी रोपं आहेत ही रोपं लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. 35 एकरात नर्सरी आहे, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, खात्रीची रोपं आणि बुकिंगनंतर रोपं घरपोच. बऱ्याच शेतकरी बंधूंचे जे कमिटमेंट आलेले आहेत त्यामुळे आपण आज स्पेशल लोटणारं जे बघत आहोत, अशा प्रकारचं आता व्ह्यू जो आहे प्रत्येक रोपाच्या बाजूला आपण बघू शकतो. आणि सरासरी किंमत आता सध्या किंमत हिची 850 रुपये इथं जाग्यावरती आहे. जूनमध्ये हिची किंमत 1200 रुपये होत असते, कारण जूनमध्ये हा सीझन असल्यामुळे रोपाच्या किमतींची वाढ होत असते. जे उन्हाळ्यात रोपांची किंमत आहे ही फक्त 850 रुपये. बघू शकतो रोपाचं खोड कसं आता पिशवीमध्येच तयार व्हायला आलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही जी जात आहे ही जात आपल्या नर्सरीमध्ये मदर प्लांट असल्यामुळे आपल्या इथं तयार होते. आता ही जी जर रोपांची उपलब्धता कमी प्रमाणात असते का, तर आपल्याकडे रीबॅगिंग होत असतं. आता गेल्या वर्षी आपल्याकडे लहान रोपं होती त्या जातीची, जे 350 रुपयाला इथं रोप होतं जागेवरती, तीच रोपं दसऱ्यानंतर आपण रीबॅगिंग करून तिची किंमत आता 850 रुपये झालेली आहे. तर ह्या जातीपासून आपल्याला शेतकरी बंधूंना जे उत्पादनाचा बेस जर बघितलं आपण, तर एका झाडापासून जे आपल्याला उत्पादन मिळणार आहे ते 350 ते 450 नारळ. आज नारळ पाण्याला जर म्हणलं तर बाजारामध्ये जी किंमत आहे ती जाग्यावरती 20-22 रुपयानं जे बागवान लोक असतात ते घेत असतात, आणि सरासरी एका झाडापासून जे आपल्याला नारळ पाण्यासाठी जे गणित बघितलं जाते ते आजच्या हिशोबामध्ये 20 रुपये जर पकडलं तर सरासरी 7 ते 9 हजार रुपये एका झाडापासून आपल्याला या लोटण नारळाचं उत्पादन आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपण जी सुपारी लावणार आहे, सुपारी जर म्हणलं तर एका झाडापासून 3 ते 3.5 किलो जी सुपारी मिळते, आणि जी सोलल्यानंतर सुपारी जमिनीपासून 1-1.5 फुटावर चालू होते आणि लास्ट उंची ती जी 15 ते 18 फूट होते, आणि सुपारी एका झाडापासून जी सोलल्यानंतर आपल्याला 1000 रुपये किलो म्हणजे खाण्यासाठी सुपारी वापरली जाते. त्यामुळे एका झाडापासून आपल्याला वार्षिक उत्पादन 3 ते 3.5 हजार रुपये आणि नारळाचं 7 ते 9 हजार रुपये उत्पादन. आता 120 रोपं लागत असल्यामुळे एकरात आपण याचा उत्पादनाचा बेस जर बघितला तर सरासरी एकरातून जे आपल्याला उत्पादनाचा बेस आहे तो जर बघितला तर 9000 रुपये जरी कमीत कमी उत्पादन आपण पकडलं, कारण नारळ हा जसा बुंदा मोठा होईल तसं उत्पादन वाढत जातं, तर आपल्याला 1,80,000 रुपये हे नारळापासून एका वर्षात मिळणार 1 एकरातून. त्याचबरोबर सुपारी जर आपण 1000 रुपये किलोने आजचा सध्याचा भाव जो आहे 1000 रुपये किलो ह्या हिशोबात जरी पकडलं तर 3.5 किलोचं आपल्याला सरासरी 120 रोपापासून 420,000 रुपये उत्पादन, म्हणजे एकरी आपण 1,500,000 रुपये जे उत्पादन घेणार आहोत. आणि त्यामध्ये जसं तुम्हाला बोललो की मूग, मटकी, सोयाबीन अशी पिकं घेऊ शकतो आपण. आता नारळामध्ये जे यावेळी लागवड करतो आपण त्यावेळी त्याला खड्डा जो आहे तो ह्या रोपांसाठी 2x2 खड्डा पाहिजे. त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेन, थिमेट हे सगळं टाकून रोपं लावायचे आहेत. दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 12:1 आळवणी द्यायची आहे. त्यानंतर 1 महिन्यानं त्याला DAP देऊन रिंग पद्धतीनं मातीची भर लावायची आहे. आता फवारणी जी असते नारळाला वातावरण ज्यावेळी चेंज होतं त्यावेळी कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याचबरोबर त्यामध्ये जे कीटकनाशक जे घ्यायचं आहे ते 15 मिली, बुरशीनाशक 15 ग्रॅम आणि युरिया 50 ग्रॅम घ्यायचं आहे, आणि फवारणी घ्यायची आहे. आता महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी लोटण जात दिलेले आहे, नारळ चालू झालेले आहेत, जे आपल्याला नागज फाट्यावरती निमज म्हणून गाव आहे तिथं धनाजी पाटील म्हणून आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यांनी लागवड केलेली होती, तिथं नारळ चालू झालेले आहेत. त्याचबरोबर कुरुल कामतीमध्ये वाघमोडे अण्णा म्हणून आहेत, रिटायर पोलीस, त्यांनी पण लागवड केली आहे, नारळ चालू झालेले आहेत. त्याचबरोबर वाईमध्ये सुकुंडे काका म्हणून आहेत, आता त्यांच्या बागेला फलदारणं चालू झालेली आहे. तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, कारण ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले 6000 व्हिडिओ आहेत.
त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, त्याचबरोबर नारळ लागवड केल्यापासून आपल्याला फळबाग योजनेसाठी भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदान घेता येतं. आता लोटन नारळाची ह्या वर्षी आपल्याकडे फक्त 60 किलोच्या बॅगमध्ये रोपं उपलब्ध आहेत. आता आपल्याकडे ज्या संकरित जात आहेत त्यामध्ये पहिली जी जात आहे ग्रीन मलेशियन, ग्रीन डॉर्प, लोटन, चेनंगी, ऑरेंज डॉर्प, येलो डॉर्प, ज्या मी पहिल्या 4 जाती सांगितल्या ह्या आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीनं शेतकरी बंधूंना चांगल्या आहेत. आणि महाराष्ट्रातल्या लागवडीसाठी नारळ जर म्हणलं तर हे वातावरण कुठल्याही सर्व ठिकाणी लागवड करता येते. आता आपल्याकडे ड्रीप इरिगेशन असते, रोपांना कुठेही आपल्या असं हातानं पाणी घातलं जात नाही. पूर्ण जे आपण बघतोय आता कडक उन्हाळा आहे, आज 4/4/2024 व्हिडिओ बनवत आहोत. ड्रीप इरिगेशनवरती असं झाडांना पूर्ण सजेस्ट केलं जातं. जवळजवळ हा नारळाचा 500 रोपाचा प्लॉट आहे, आपली नजर जाते तिथंपर्यंत. आणि बुटकी जात असल्यामुळे अगदी जर जागेवरती खोड तयार होते. आता गेल्याच 1-6 महिन्यामग आपल्याला इंदापूरमध्ये शेळगावमध्ये ही लागवड झालेली आहे प्युअर लोटन जातीची. आणि या लोटन जातीचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी जमिनीपासून फळधारणा चालू होते, म्हणून याला बुटकी लोटन म्हणतात. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पाण्याचं प्रमाण ह्या जातीमध्ये 700 मिलीपर्यंत आहे. आणि सदरचं हे झाड कमी उंचीवरती ह्याला फळधारणा चालू होते. आता अगदी हे रोप लावल्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 वर्षामध्ये उत्पादन चालू होतं. सुरुवातीला एका झाडाला या 100 ते 150 फळं येतात आणि नंतर याचा बुंदा मोठा होईल, तसंच 350 ते 450 ही फळं वर्षभरात आपल्याला मिळतात. आता याच्या लागवडीमध्ये आपण जसं आंतरपीक घेणार आहोत त्यामध्ये सुपारी, त्याचबरोबर जे आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की मूग, मटकी, सोयाबीन, म्हणजे शेतकरी बंधूंना अशी कमी उंचीची वाढणारी पिकं किंवा वीरवर्गीय पिकं घेऊ शकतो. फक्त नारळाला जर म्हटलं तर शार्पर खारपट जमिनीमध्ये नारळाचा हा रिझल्ट लवकर चांगला येतो. जर शेतकरी बंधूंच्या जमिनी चांगल्या आहेत त्यामध्ये लागवड करायची झाल्यास तर शेतकरी बंधूंनीही लागवड करताना नारळाला आपण शेणखत, निंबळपेन, थिमेट, त्याचबरोबर मोठं मीठ 1 किलो हे खड्यामध्ये टाकायचं आहे. जेवढा नारळाला खारटपणा असेल तेवढी ही रोपं वाढत असतात. याचं शास्त्रीय कारण म्हणजे मुळांना याचा खारटपणा झाल्यामुळे रोपाची वाढ होत असते. त्याचबरोबर बुकिंगनंतर ही रोपं शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात. आता शार्पट जमिनी महाराष्ट्रात जेवढ्या असतील त्या भागातल्या शेतकरी बंधूंना हे पिकाचं वरदान आहे. याचं जातीवंत उदाहरण म्हणजे साखराळी गावामध्ये इस्लामपूर निकम म्हणून शेतकरी आहेत, अगदी ही जाती लावलेल्या आहेत आणि जबरदस्त त्याचं उत्पादनाचा बेत चालू झालेला आहे. तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, शासनमान्य नर्सरी, सर्व फळझाडे मिळतात. यामध्ये आपल्याकडे नारळामध्ये आपण भवितव्यामध्ये सुपारी पण घेऊन मसाल्याची रोपं लावू शकतो. आता मसाल्यामध्ये आपल्याकडे दालचिनीची रोपं मिळतात, दालचिनीची रोपं लावू शकतो. त्याचबरोबर काळी मिरीचा वेल लावू शकतो, ज्याला बुश मिरी म्हणतो आपण, ते लावू शकतो. किंवा जायफळ, लवंग, वेलदोडा अशी सर्व मसाल्याची रोपं आपल्याकडे मिळतात. म्हणजे एकदा शेतकरी कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भरपूर त्यांना सजेशन देऊन अशी आंतरपिकं घेऊन शेतकऱ्याचं उत्पादनाचं एक चांगलं साधन आपण वाढवू शकतो. आणि ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती जे 6000 व्हिडिओ आहेत त्यामध्ये शेतकरी बंधूंचे जे प्लॉट आहेत त्यांचे पण व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, शासनमान्य नर्सरी, अनुदानला बिल मिळणार नर्सरी. आणि नारळ जर म्हटलं तर आपल्याला कोणत्याही जमिनीत येणारा आणि कुठल्याही हवामानात आणि कुठल्याही जिल्ह्यामध्ये येणारा. आता आपल्याला परभणीमध्ये पण माझी देवनांद्र्यामध्ये अर्जुन केंद्रे म्हणून आहेत, त्यांची लागवड पाहता येईल. त्याचबरोबर सोनपेठमध्ये निळे म्हणून आहेत, त्यानंतर पिंपरी देशमुखमध्ये डुकरे म्हणून शेतकऱ्यांची नावं आहेत, ह्या ठिकाणी आपल्याला लागवडी बघता येतील. हिंगोलीमध्ये बघता येतील. त्याचबरोबर सर्व ठिकाणी अशा लागवडी झालीत आणि आता फळधारणा चालू झालेली आहे. कारण नर्सरी महाराष्ट्रातील जुनी नर्सरी असल्यामुळे आपल्याला प्लॉट पण बघायला मिळतील. त्याचबरोबर ज्या आता आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकरी बंधूंच्या ज्या समस्या होत्या त्यासाठी आपण ह्या चॅनलवरती आजचा जो व्हिडिओ बनवला आहे यामध्ये 60 किलोच्या बॅगमधील ही रोपं आहेत बघू शकतो. आणि रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे.
आणि बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळायची आहेत. आज आपल्याकडे जी रोपं मिळतात त्यामध्ये आंबा असेल, लिंबू, नारळ, चिक्कू, रामफळ, सीताफळ, संत्री, मोसंबी, आवळा, सफेदचंदन, रक्तचंदन, सफेद जांभळ, कोकण बाटोली जांभळ, संकरित शेवगा, त्याचबरोबर मसाल्याची रोपं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, अशी सर्व रोपं मिळतात. तर व्हिडिओ भरपूर मोठा होतो आहे, त्यासाठी मी व्हिडिओ इथंच संपवतो आहे. आणि शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन या यूट्यूब चॅनलवरती आहे. शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, आपला दिवस शुभ असो. ही इमेजमध्ये दाखवण्यासाठी परत एकदा मी 60 किलोच्या बॅगमधील नार आहे. आता शेतकरी बंधू हा बुटकी जात असल्यामुळे कमी उंची असते, ही तर आपल्याला बघू शकतो आपण. आणि 60 किलोची बॅग आणि आपली नर्सरी मोठी असल्यामुळे असं ड्रीप इरिगेशन असतं, बघू शकतो आहे. आणि एकदम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आता ही अशी वाळलेली पानं पण कटिंग चालू आहे. फवारणी, कीटकनाशक, बुरशीनाशक हे सर्व आपल्याला नियोजन दिलं जाते, त्यामुळे बागा डेव्हलप होतात. न विसरता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.